आता ह्या प्रश्नांना डॉक्टर अभय बंग आपल्याला उत्तर असं मी म्हणणार नाही या प्रश्नांच्या निमित्ताने त्यांचं चिंतन आपण ऐकणार आहोत यासाठी डॉक्टर अभय बंग हे खूप योग्य आहेत अशा अर्थानं की ज्याच्याकडून आपल्याला शिकावं असं वाटतं अशी व्यक्ती प्रत्यक्ष कार्यकर्ते पण घेऊन आलेली असतेच असं नाही म्हणजे आप आपल्या एकंदर शिक्षण पद्धतीमधला हा एक प्रॉब्लेम आहे की जे शिकवणारी मंडळी असतात ती फील्डमध्ये काम करत नाही आणि फील्डमध्ये काम करणारी मंडळी असतात ती शिकवत नाहीत परंतु डॉक्टर अभय बंग ह्यांच्यामध्ये आपल्याला अशी एक व्यक्ती दिसते की जी खऱ्या अर्थानं आचार्य आहे आचरती इति जो स्वतःच्या आचरणामध्ये स्वतःची शिकवण आणतो तो आचार्य म्हणून ते योग्य आहेत ह्या चिंतनासाठी दुसरं असं की आज जरी आपण त्यांच्या साठी पूर्तीच्या निमित्ताने भेटलो भेटत असलो तरी त्यांच्या मनातला तरुण अजूनही तरुणच आहे आणि म्हणून तरुणांबरोबर राहत असताना तरुणांना ते नेहमी ऊर्जा देत असतात याचा अर्थ ते मनाने खूप तरुण आहेत त्यामुळे ह्या चिंतनासाठी ते योग्य आहेत आणि तिसरा एक मुद्दा मला असा वाटतो की एका बाजूला कठोर असा विज्ञानवादी दृष्टिकोन आणि दुसऱ्या बाजूने परंपरेचं शहाणपण असा एक विलक्षण संगम आपल्या सगळ्यांना डॉक्टर अभयभंग ह्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक वेळा अनुभवायला मिळालेला आहे ज्याच्या हातामध्ये इतिहासाचा धागा आहे आणि भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी ज्याच्याकडे आहे अशी माणसं आज आपल्या समाज जीवनामध्ये खूप कमी आहेत त्यामधलं एक नाव डॉक्टर अभय बंग ह्यांचं आहे आणि म्हणून या चिंतनासाठी ते अतिशय योग्य अशी व्यक्ती आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं चिंतन आपला प्रतिसाद आपला संवाद आपल्यापुढे सादर करावा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं मंचावरती स्वागत करूया माझ्या युवा मित्रांनो एम के सी एल श्री विवेक सावंत अनिल शिदोरे डॉक्टर अनिल अवचट डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि निर्माणमधले युवा या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि पुढाकारामुळे आजचा हा कार्यक्रम होतो आहे त्याला तुम्ही सर्व मंडळी उपस्थित राहून तुमचं प्रेम प्रकट केलं आहे प्रथम तर मला सर्वांच्या प्रति माझी कृतज्ञता व्यक्त करू द्या मी साठ वर्षाचं पूर्ण होणं किंवा राणीने साठीमध्ये प्रवेश करणं हा महाराष्ट्राच्या इतिहासात एक अतिशय महत्त्वाचा क्षण आहे असा भ्रम मला नाही आणि साठ वर्ष जेव्हा पूर्ण होतात तेव्हा सहसा काय होतं पु ल देशपांडेंनी मोठं सुंदर वर्णन केलेलं आहे ते असं म्हणाले की साठी झाल्यानंतर शरीर कुरकुर करायला लागतं मनही कुरकूर करायला लागतं सगळंच वाईट दिसायला लागतं सगळीकडे दुःखच दुःख वाटायला लागतात ते असं म्हणाले की साठी उलटल्यानंतर सकाळी उठून जर एखाद दिवशी गुडघे दुखत नसतील कंबर दुखत नसेल फ्रेश वाटत असेल सगळं आनंदी आनंद वाटत असेल तर खुशाल समजा की तुम्ही मेले आहात तर साठ पूर्ण करताना अशी साठी मला नको आहे आणि म्हणून आजचा जो विषय आहे आजचा जो कार्यक्रम आहे तो साठीच्या वेळेला माझं स्वप्नरंजन किंवा माझं रंजन, हे काही न ठेवता आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजनच मुळी असं आयोजकांनी अतिशय योग्यपणे ठेवलं की या साठीचा सा विशी शोबत संवाद आहे मी जो आज इथे उभा आहे आणि तुमच्याशी बोलतो आहे हा खरं म्हणजे माझ्या समवयस्क माझ्याच पिढीतल्या वीस पंचवीस जणांच्या एका समूहातर्फे बोलतोय असं समजा गेले दोन दिवस आम्ही पंचवीस जण पुण्यात एकत्र बसून आपल्या तीस चाळीस वर्षाच्या सामाजिक जीवनात आपण काय पाहिलं काय केलं आणि आज काय अवस्था आहे आणि भविष्याचे संकेत काय असावे याच्याविषयी बरंच आत्ममंथन करत होतो आणि त्यामुळे मी जे बोलीन ते जणू काही या सगळ्यांचं हृदगत मानण्याचा मानण्याचा प्रयत्न करीन आजचा प्रसंग हा साठीच्या पिढीने विशीच्या पिढीला प्रेमाने कडकडून मिठी मारून संवाद करण्याचा प्रसंग इतक्या मोठया पुने अतले पुने चा बाहर आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पुण्यातले आणि पुण्याच्या बाहेर जे देखील युवा गोळा झालेल्या आहेत माझ्या युवा मित्रांनो एकोणीसशे नव्वदच्या आसपास तुमचा जन्म झाला त्यामुळे तुम्ही आजकाल विशीच्या पुढे मागे बहुतेक जण असणार त्याचवेळी जगामध्ये ग्लोबलायझेशन झालं भारतामध्ये उदारीकरण झालं त्यामुळे तुमच्या सोबतच सोबतच हे नवं परिवर्तन वाढत गेलं आज त्याचे खूप चांगले परिणामही आपल्याला दिसतात पूर्वीच्या महाराष्ट्रात तरुणाला भाकरी आणि नोकरी या दोन गोष्टी मिळण्याची अतिशय चिंता होती त्यामुळे एकदा बी ए बी कॉम किंवा असं काही कि झालं की त्याच्यानंतर कुठेतरी शिक्षक होणं किंवा बँकेत किंवा पोस्टामध्ये क्लार्क होणं आणि आयुष्यभर तिथे नोकरी करणं आणि शेवटी रिटायर झाल्यानंतर पुण्यामध्ये दोन खोल्याचं घर बांधणं पेन्शन घेणं आणि पर्वतीला चकरा मारता मारता शेवटी मरून जाणं महाराष्ट्राच्या मध्यमवर्गाचं हेच स्वप्न होतं आजची अवस्था अशी आहे की तुम्हा तरुणांना उद्याच्या भाकरीची सहसा काळजी करावी लागत नाही आज तुम्हाला माधुकरी घेऊन शिक्षण करावं लागत नाही नोकरी नाही मिळाली तर व्यवसाय करीन असा तुम्हाला आत्मविश्वास आहे पूर्वी सायकल वापरायचे आता तुम्ही मोटरसायकल वापरता आणि कारसाठी पैसे जमा करता तुमच्या हातात मोबाईल आहे तुमच्या खिशात आयपॉड आहे तुमच्या कानात हेडफोन आहे आणि तुमच्या खांद्यावर लॅपटॉप आहे जगभरात कुठेही जाण्याचा आणि यशस्वी होण्याचा तुम्हाला आत्मविश्वास आहे आणि हा आत्मविश्वास निव्वळ तुम्हालाच नाही आहे तर बारा हजार किलोमीटर पार करून तुमचा दरारा पसरलेला आहे थॉमस फ्रीडमन हा न्यूयॉर्क टाईम्समधला एक प्रसिद्ध स्तंभलेखक आहे थॉमस फ्रीडमनने एका एकदा असं कॉलममध्ये त्याच्या लिहिलेलं त्याचा जो नियमित सदर आहे त्याचं त्याच्यात त्याने असं लिहिलेलं आहे की थॉमस फिडमन लिहितो आहे की आम्ही जेव्हा लहान होतो आणि तो, हो तो, तो एकोणीसशे चाळीसच्या आसपासचा काळ तेव्हा चीनमध्ये प्रचंड दुष्काळ पडला तिथे खायला काही नव्हतं हो तर अमेरिकेमध्ये आम्ही मुलं जेव्हा जेवायला बसायचो आणि खूप वेळ घालवायचो लवकर जेवायचो नाही तेव्हा आम्हाला भीती दाखवायला आमची आई असं म्हणायची की अरे मुलांना लवकर जेवा नाहीतर ती चीनमधली मुलं तुमचं अन्न घेऊन पळतील पुढे थॉमस फिडमन लिहितो आज अवस्था अशी आहे की आम्हाला आमच्या मुलांना सांगावं लागतं की अरे मुलांना अभ्यास करा नाहीतर ते भारतातली मुलं तुमचे जॉब्स घेऊन पळतील एका सुपर पॉवरने देखील तुम्हाला घाबरावं एवढी सुपर सुपर पॉवर तुम्ही आहात एवढा मोठा बदल गेल्या वीस वर्षात घडलेला आहे आणि ही जी सगळी सुपर पॉवर आहे महाराष्ट्रातली भारतातली युवा सुपर पॉवर ही कशी जगते आहे आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये पहिल्याच पानावरती एक बातमी आहे मध्यभागीच मोठी ठळक बातमी आहे तुमच्यापैकी कोणी पाहिली असेल कोणी नसेल त्रिवेंद्रमची बातमी आहे सुजित कुट्टन नावचा एक तरुण मुलगा आणि त्या मुलाचा त्याच्या आईचा दोघांचा हसरा फोटो फ्रंट पेजवरती आहे आणि बातमीचं बातमीची हेडलाईन अशी आहे Kept in डार्क about फादर्स डेथ ही रेसेस टू विन हा धावण्याच्या रेसमधला एक खेळाडू आहे आणि त्रिवेंद्रमध्ये रेसेस आयोजित केलेले आहेत प्रांत पातळीच्या आणि त्यामध्ये जिंकण्याची तो तयारी करतो आहे त्याचे वडील हार्ट अटॅकने आजारी होऊन आय सी यूमध्ये मध्ये भरती झाले आहेत आणि हा इकडे रेसची तयारी करतो आहे याचा रेसचा दिवस येतो आहे रेसचा जीव दिवस ज्या दिवशी आला तेव्हा त्याला पत्ताच नाही पण त्याचे वडील आयसीयू मध्ये मेले त्याला कोणीही सांगितलं नाही त्याला मुद्दाम सांगण्यात नाही आलं आणि तो रेसमध्ये धावला आणि रेस त्याने जिंकली सुजित कुट्टनचा आणि त्याच्या आईचा हसरा चेहरा पाहिला माझ्या मनात प्रश्नच प्रश्न आले हे सुजित कुट्टनचे वडील स्वतः ऍथलेट होते त्याची आई ही ऍथलेट होती दोघंही कायम रेसमध्ये धावणारे हे सुजित कुट्टनचे वडील जेव्हा आय सी मध्ये भरती असेल त्यांना वाटलं नसेल का की माझ्या मुलाने माझ्या जवळ थांबावं आणि ते, माजा माजा आणि ते जेव्हा मरत असतील त्या क्षणी त्यांना वाटलं नसेल का की माझा मुलगा माझ्या जवळ असावा आणि त्या सुजित कुट्टनला वडील आयसीयू मध्ये असताना वडिलांच्या जवळ न थांबता रेसची धावण्याची तयारी करताना कसं वाटलं असेल त्याने कुठे असायला हवं हो होतं आणि ती रेस तो कशासाठी धावत होता आणि ती रेस जिंकून आणि ते मेडल जिंकून त्याने काय मिळवलं आणि ते वाचल्यानंतर माझ्या मनात प्रश्न असा निर्माण झाला की आपण सगळेच सुजित कुट्टनसारखे रेस धावतो हो आहोत का कोणीतरी मरत आहे आपला बाप मरतो आहे किंवा आपल्यातलं काहीतरी मरत आहे आणि आपण मात्र रेस धावतो असं घडत आहे का आणि रेस आपण कशासाठी धावतो आहोत आज आपलं सगळ्यांचं जीवन कसं आहे बघा मूल जन्माला येतं जन्माला आल्यापासून ते दोन तीन वर्षाचं नाही झालं की त्याला के जीमध्ये चांगल्या के जीमध्ये टाकावं म्हणून पालकांची धावपळ सुरू होते के जीमध्ये चांगल्या के जीमध्ये भरती करायला देखील आजकाल इंटरव्ह्यू होतात आणि त्या इंटरव्ह्यूमध्येच ह्या मुलांनी अडीच वर्षाच्या मुलाने चांगलं परफॉर्म करावं त्या स्पर्धेमध्ये म्हणून माझ्या ओळखीच्या एका कुटुंबाने दोन वर्षाच्या मुलाला ट्यूशन लावली तिथून जी जीवनाची स्पर्धा सुरू होते मग चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळण्या मिळवण्यासाठी स्पर्धा शाळेमध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी स्पर्धा कायम स्पर्धा टी व्हीवरती एक जाहिरात पाहिलेली मला आठवते कोणत्या प्रॉडक्टची होती मला आठवत नाही पण ते मूल धावत दावद, धावत दावद, धावत येतं घरी आई बसली आहे आणि आईला म्हणतो आई आई मला नव्वद टक्के मार्क मिळाले परीक्षेत तर आई पहिला प्रश्न विचारते लेकिन उस राजू को कितने मार्क मिले या मुलाच्या आनंदाचा तिला मागमूस नाही तिच्या मनात एकच प्रश्न पण त्याला किती मार्क मिळाले स्पर्धेत तू कुठे उभा हो राहिलास मग दहावीमध्ये बारावीमध्ये मेरिटमध्ये येण्याची स्पर्धा प्रोफेशनल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्याची स्पर्धा ही स्पर्धा कायमची आपल्या मागे लागलेली आहे या स्पर्धेपाई आपलं मन कसं होतं कुट्ट्यांसारखी रेस धावता धावता आपल्या कोणत्या जबाबदाऱ्या सुटून जातात आहेत आपल्याला बघायलाही फुरसत मिळत नाही गडचिलीमध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या मुलांची शिबिरं घेतो एका युवांच्या एका शिबिरामध्ये काही मुलांना असा प्रश्न विचारला की तुम्ही गडचिलीच्या जंगलातनं जाता आणि अचानक वाघ तुमच्यावर धावून आला तर काय कराल काही आदिवासी मुलं होती गडचिलीची ती असं म्हणाली की वाघ धावत आला तर आम्ही काय करू दोघं मिळून वाघासोबत लढू मेलो तर दोघंही मरू नाही तर दोघंही जगू मुंबईची दोन मुलं होती त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही काय कराल रे त्यातला एक असं म्हणाला की मी चांगला रेसमध्ये पळू शकतो मी जोरात पळीन म्हणे अरे पण तू जोरात पळाला तरी काय वाघापेक्षा जास्त जोराने वेगाने पळशील का पळून काय फायदा तो म्हणाला वाघापेक्षा जास्त वेगाने पळायची गरजच नाही मी याच्यापेक्षा जास्त वेगाने पळालो की मी सुटलो आपल्या सोबत्याला आपल्या मित्राला वाघाच्या तोंडी देऊन जी पळायला तुम्हाला भाग पाळते तिला स्पर्धा असे म्हणतात जी मित्राला देखील शत्रू म्हणून बघते तिला स्पर्धा असे म्हणतात जी दुसऱ्या कोणाला काहीही मिळाला नको मला सगळ्यात जास्त मिळायला पाहिजे असे जी म्हणते तिला स्पर्धा असं म्हणतात आपलं जीवन जन्मापासून पुढपर्यंत सगळं स्पर्धामय झालेलं आहे नंतर पुढे चांगली नोकरी मिळाली पाहिजे चांगला पगार मिळाला पाहिजे प्रमोशन मिळालं पाहिजे यश मिळालं पाहिजे समाजामध्ये स्थान मिळालं पाहिजे चांगला पगार मिळाला की एक दोन मजली घर असायला पाहिजे दोन रूमचं नाही तर तीन रूमचं तीन रूमचं नाही तर चार रूमचं आणि हे सगळं यश मिळालं की एक देखील हवी स्त्री असेल तर तिला नवरा देखील हवा एक चांगली बायको किंवा नवरा देखील कमवावा लागतो ते देखील ला अजून एक पझेशन आपल्याला अधिकाधिक अधीक पझेशन हवे असतात हे करता आलं किंवा एखादी फॉरेन ट्रीप करावीशी वाटते कुठेतरी विदेशात हॉलिडेसाठी जावंसं वाटतं सगळं जीवन म्हणजे एक तर स्पर्धा तरी आहे किंवा उपभोग तरी आहे आय दर कॉम्पिटिशन ऑर कन्झम्पन एवढाच आपल्या जीवनाला अर्थ उरलाय हेच जर सगळे जीवन असेल तर आपल्या जीवनाला काय अर्थ आहे आपल्या जीवनाला काय अर्थ आहे असा जेव्हा मी प्रश्न विचारतो तेव्हा आल्बर्ट कामूज नावच्या प्रसिद्ध फ्रेंच नोबेल पारितोषक विजेत या लेखकाची लेखकाचं एक पुस्तक आहे द मिथ ऑफ सिसिफस हा सिसिफस कोण आहे या सिसिफसचं रहस्य काय आहे सिसिफस हे ग्रीक पुराणातलं पात्र आहे आणि त्या सिसिफसला सजा अशी झालेली आहे आणि देवांनी त्याला ही सजा दिलेली आहे एका अतिशय उंच विशाळ डोंगराच्या पायथ्याशी तो उभा आहे आणि सिसिफसला सजा अशी आहे की तिथे असलेली एक मोठी शिळा प्रचंड मोठा धोंडा जो पायथ्याशी पडलेला आहे डोंगराच्या तो ढकलत 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 त्याने डोंगराच्या वर न्यायचा धोंडा प्रचंड मोठा आहे डोंगर खूप उंच आहे वर नेता नेता सिसीफसला धापा लागता सिसिफस जोर लावतो आहे त्याचा स्नायू स्नायूचा जोर लावून तो दोंडा है। दोंडा तो धोंडा वर नेतो आहे आणि ज्या क्षणी धोंडा वर पोचतो तो धोंडा गडगडत खाली येतो आणि पुन्हा धोंडा पायथ्याशी उभा सिसिफसला परत खाली येणं आणि परत धोंडा वर चढवणं धोंडा वर चढला की पुन्हा धोंडा गडगडत खाली पुन्हा खाली येणं धोंडा वर चढवणं या सजेचा सिसिफसला अंतच माहित नाही हीच सिसिफसची सजा आहे की या धोंडा वर नेत राहणं आणि धोंड्याने खाली येत राहणं सिसिफसला या सजेचा अंतही माहीत नाही ही सजा आपल्याला का मिळाली हे देखील सिसिफसला माहीत नाही ही सगळी गोष्ट सांगितल्यानंतर आल्बर्ट कामू आपल्याला विचारतो की आपलं जीवन हे देखील सिसिफसची सजाच आहे का आपलं रोजचं जगणं हे देखील सिसिफसची सजाच आहे का रोज सकाळी उठतो आपण आणि उठून आपल्याला आठ आप बावनची लोकल पकडायची असते किंवा ऑफिसमध्ये पोचायचं असतं घाई घाईने आपण तिथे पोचतो दिवसभर ऑफिसमधली किंवा व्यवसायातली जी काही कामं करायची असतात ती करतो सगळ्यांचं ओझं स्पर्धेचं ओझं बाळगत बाळगत संध्याकाळी घरी येतो घरी येऊन केव्हा तरी दिवसल्या दिवसभराच्या श्रमानंतर झोपतो दुसऱ्या दिवशी सकाळी उठावं तर पुन्हा दिवसाचा धोंडा पायथ्याशी पडलेला रोज दिवसाचा धोंडा आपण ढकलत ढकलत वर नेतो आणि दुसऱ्या दिवशी धोंडा पुन्हा त्या डोंगराच्या पायथ्याशी पडलेला कामू असं म्हणतो की आयुष्य ही सिसिफससारखी सजा झालेली आहे या सजेला काही हेतूही नाही या सजेला काही अंतही नाही बस नियतीची ही सजा आहे सिसिफसला आणि तुम्हाला आणि मला देखील म्हणून कामू असं विचारतो की या जीवनाला काही अर्थ आहे का याचं उत्तर शोधायला पाहिजे असं तो म्हणतो आणि म्हणून कामू त्या पुस्तकाची सुरुवातच सुरुवातीचं पहिलंच वाक्य त्या पुस्तकाचं असं आहे की देर इज बट वन क्वेश्चन इन लाईफ जीवनात एकच महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आत्महत्या का करू नये जर जीवन हे सिसिफसची सजा असेल तर मग तर आत्महत्या हाच त्याच्यातनं फार चांगली पळवट आहे आणि म्हणून जर आत्महत्या करायची नसेल तर माणसाला या प्रश्नाचं उत्तर शोधलंच पाहिजे की माझं जीवन जर सिसिफसची सजा व्हायचं नसेल तर मी जगतो कशासाठी आहे व्हाय डू आय लिव्ह माझ्या जगण्याचा हेतू काय या जगण्याचा हेतू जर मी नाही शोधला तर माझं जीवन सिसिफसची सजा आहे रोजचा धोंडा वर नेणं आणि त्या धोंड्याने खाली येणं आपल्या जीवनाचा हेतू शोधून घेणं हाच सिसिफसच्या सजेवरती उपाय आहे आणि ही माझी जबाबदारी आहे की माझ्या जीवनाचा हेतू मी शोधला पाहिजे मी का जगतो आहे शोधलं पाहिजे ते जर नाही शोधलं तोपर्यंत ही सजा मला भोगली पाहिजे हेतू शोधणं जीवनाचा हाच या सीसीफसच्या सजेतनं सुटका आहे हेतू का शोधायचा विक्टर फ्रँकेल नावचा एक प्रसिद्ध मानसरोग तज्ज्ञ झाला विक्टर फ्रँकेल जर्मन होता ज्यू होता आणि जर्मन ज्यू होता म्हणून तो जर्मनीच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये कैदी होता भयंकर छळ तिथे चालायचा त्या छळाला त्रासून आणि केव्हाही सुटण्याची आशा नाही म्हणून दर दोन चार दिवसांनी कोणीतरी कैदी तिथला एक आत्महत्या करायचा विक्टर फ्रँकेल सायकेट्रिस्ट होता त्याच्या लक्षात यायला लागलं की अरे हळूहळू आपल्याही मनात आत्महत्येचे विचार यायला लागलेले आहेत आणि तो मोठ्या आर्तपणे विचार करायला लागला की मी कसं माझे आत्महत्येचे विचार थांबवू या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प जर काही सुटकाच नसेल तर हे विचार कसे थांबू आणि नुसते माझेच विचार नाही थांबू हे सगळे जे कैदी आहेत हे निराशेने आत्महत्येचा विचार करायला लागले यांना कसं थांबू व्हिक्टर फ्रँकेलला असं आढळलं की जगण्यासाठी एक हेतू एक आशेचा अंकुर जर प्रत्येकाच्या मनात फुलवला तर जगण्यामध्ये आनंद निर्माण होतो आणि ही कितीही सजा कठीण असली तरी याच्यापर्यंत देखील एक उद्याचा प्रकाश आहे ही आशा निर्माण होते आणि आत्महत्येचा विचार दूर होतो म्हणून व्हिक्टर फ्रँकेल त्याचं पुस्तक आहे मॅन सर्च फॉर मिनिंग अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि त्याच्यात तो एक अतिशय कळीचं वाक्य म्हणतो तो असं म्हणतो दोज हू नो दी व्हाय ऑफ लिव्हिंग हॅव्ह नो प्रॉब्लेम्स अबाउट दी हाऊ ऑफ लिव्हिंग ज्यांना मी का जगतो आहे याचं कारण सापडलेलं आहे ज्यांना जगण्याचा हेतू सापडलेला आहे त्यांना कसं जगायचं याचे प्रश्न उरत नाहीत ते प्रश्न मग सोपे होऊन जातात चुटकीसरशी सुटतात मला दोन कपडे हवेत की मला चार कपडे हवेत मला पगार पाच हजार हवा की मला पगार पन्नास हजार हवा मला घर दोन खोल्यांचं हवं की चार खोल्यांचं हवं हे सगळे प्रश्न जगावं कसं यायचे है आहेत हे प्रश्न गैरलागू होऊन जातात हे प्रश्न बिनमहत्वाचे वाटायला लागतात जर आपल्याला याचं नेमकं उत्तर सापडलं की मी कशासाठी जगतोय जीवनाचा एक हेतू सापडला की जगावं कसं हे सोपं होऊन जातं तो सगळा आनंदी आनंद होऊन जातो जगायचं कसं हे आयोजनाचे प्रश्न आहेत पण जास्त महत्त्वाचा आहे जीवनाच्या प्रयोजनाचा प्रश्न आणि प्रयोजन सापडलं जीवनाचं की आयोजनाचे प्रश्न दुय्यम होऊन जातात आज स्थिती अशी आहे की आपण सर्व आयोजनाच्याच प्रश्नात मग्न आहोत आणि त्यामुळे आपण जगतो कशासाठी आहोत ही सगळी धडपड कशासाठी सुजित <स्थाथ> कुट्टन का रेस धावतो आहे याचं उत्तर शोधायला आपल्याला फुरसत नाही तर मित्रांनो मी तुम्हाला पहिलं अपील आज हे करणार आहे की तुम्ही जन्माला आहात याच्यात तुमचा पराक्रम काहीही नाही तुम्ही जिवंत आहात याच्यातही तुमचा पराक्रम काही नाही तरुण आहात मरण्याचे तुमचे दिवसच नाही मरण्यासाठी विशेष प्रयत्नच तुम्हाला करावे लागतील तर तुम्ही जिवंत आहात याच्यात तुमचा काही पराक्रम नाही तुमचा पराक्रम हाच राहू शकतो की तुम्ही जगता कशासाठी आहात हे शोधून काढणं आपल्या जीवनाचा हेतू शोधून काढणं आपल्या जीवनाला एक हेतू निर्माण करणं आपल्या जीवनाला एक हेतू देणं ही तुमची आणि माझी सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून पहिलं अपील मी तुम्हाला करणार की मित्रांनो आयोजनाच्या प्रश्नामध्ये फसण्याच्या अगोदर जीवनाचं प्रयोजन शोधून घ्या